विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औषधांचा गैरवापर याविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाच्या दुकानातून आपण औषधे घेत असतो. त्याच्या अतिवापरानं आपल्या शरीरावर वाईट असे परिणाम घडून येतात. जसं जास्त प्रमाणात किंवा वारंवार वेदनाशामक म्हणजे पेन किलर औषधे घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावरती विपरीत असा परिणाम होतो. प्रतिजैवकाच्या म्हणजेच अँटीबायोटिकच्या अतिवापरानं मळमळ होणं, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावरती पुरळ येणं, जिभेवरती पांढरे चट्टे पडणं इत्यादी लक्षणं होत असतात. त्यामुळं कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. यानंतर आपण जेनेरिक औषधे म्हणजे काय याविषयी अधिक माहिती घेऊया. जेनेरिक औषधे, ज्यांना सामान्य औषधे असंही म्हणतात, या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केलं जातं. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात. जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकाचं प्रमाण किंवा त्या औषधाचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधाची किंमत ब्रँडेड औषधाच्या किमतीपेक्षा तुलनेनं खूप कमी असते. यानंतर आपण जीवनशैली आणि आजार याविषयी माहिती घेऊया. जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्या आणि आहाराचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम आणि कष्टाची कामं यांचा अभाव असणे आणि जंक फूड अरबट चरबट खाणं अशा गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे. यामुळे आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आजारी पडण्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणं आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम हे देखील तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेणं आवश्यक आहे. यानंतर आपण काही दिनविशेष पाहूया आणि हे दिनविशेष, हे कार्यक्रम आपण शाळेत साजरे करूया. हे दिनविशेष आरोग्यविषयक आहेत. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन, अशा प्रकारचे आरोग्य दिन विशेष आपल्या शाळेमध्ये आयोजित करावेत आणि प्रत्येकांना आपलं शरीर सदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची कास धरावी, सकस असा आहार घ्यावा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.